दादा कोंडके यांचा जन्माचा किस्सा फारच मजेशीर। महाराष्ट्रातील लोकप्रिय वगनाट्य विच्छा माझी पुरीकरा मधील बहुरंगी बहुढंगी कलावंत आणि तांबडी माती पांडू हवलदार सोंगाड्या एकटा जीव सदाशिव राम राम गंगाराम आंधा मारतो डोळा बोट लावीन तिथं गुंगल्या मुका घ्या मुका येऊका घरात आली अंगावर ह्योच नवरा पाहिजे सासरचे धोतर या चित्रपटाची नावं घेतली की आपल्याला आठवतात विनोद वीर व जुबली स्टार दादा कोंडके। दादा कोंडके यांची वेशभूषा एकदम गावरान माणसासारखी असायची। पहलवान स्टाईल केसाचा कट बारीक अशी मिशी हाफ पॅन्ट लांब लचक लटकत असलेली पॅन्टची नाडी आणि वर एक साधा सुधा सदरा या अशा साध्या सुध्या कपड्यामध्ये अभिनेता दादा कोंडके यांनी अनेक चित्रपट गाजवले। त्यांनी कष्टाने काढलेलं आयुष्य आणि नंतर मिळालेली लोकप्रियता या दादाने त्यांच्यातला माणूस कधीच हरवू दिला नाही। अनिता पादेंनी का दादा कोंडके यांच्या एकटा जीव या पुस्तकात त्यांचे अनेक किस्से सांगितले आहे। त्यातलाच एक मजेशीर किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। जेव्हा दादा कोंडके लहान असताना ते गेले असं समजून त्यांच्या वडिलांनी थेट हॉस्पिटल गाठलं काय होता तो किस्सा जाणून घेऊया। दादा कोंडके यांचा जन्म झाला तेव्हा ते फारच अशक्त होते। त्यांना काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं। त्यांचे वडील तेव्हा मिलमध्ये काम करायचे। लहानशा दादांना हॉस्पिटलमध्ये पाहायला त्यांचा मामा आला होता। त्यांनी दादांच्या वडिलांना मिलमध्ये निरोप पाठवला। मिलमध्ये आवाज असल्याने निरोप देणारा माणूस जोरात ओढून सांगितलं की तुम्हाला घरी ताबडतोब बोलवलं आहे। हे ऐकून दादाच्या वडिलांना वाटलं आपलं मूल गेलं। त्यांनी तिथेच काम करत असलेल्या दादांच्या काकांना सांगितलं वाटतं मूल गेलं घरी बोलवलंय। ते दोघं घरी न जाता डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोचले। तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। हॉस्पिटल बाहेर भरपूर गर्दी जमा झाली होती। हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दादाच्या वडिलांनी त्यांच्या आईला याबद्दल खडसावून विचारलं। त्या म्हणाल्या मला यातलं काहीच माहिती नाही। शेवटी नर्स आली। दादाच्या वडिलांनी नर्सला विचारलं आमचं मूल कधी गेलं। ती म्हणाली तुम्हाला हे कोणी सांगितलं मूल तर जिवंत आहे आणि चांगलं आहे। त्यावर मामा व काकांनी घाबरत त्या निरोप देणाऱ्या माणसाला बोलवलं। तो माणूस म्हणाला मी फक्त घरी बोलवले असं जोरात ओढून सांगितलं होतं। शेवटी मिलच्या भोंग्यामुळे ऐकू न आल्याने झालेला हा गोंधळ अगदीच हसं हसं विस्तरला। शेवटी दादाला बघायला आलेला मामा सगळ्यांना हसून गेला। मात्र हा किस्सा कायम सगळ्यांच्या तोंडी राहिला।